आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा दरवर्षी एकवीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगात खूप मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो जागतिक पातळीवर कार्यरत असणारी संघटना युनेस्को हिने सतरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांच्या सभेत सर्व मताने संमत केला आणि एकवीस फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे संपूर्ण जगाला सांगितले दरवर्षी न चुकता हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मातृभाषा म्हणजे काय आणि ती कशी तयार होते ती सर्वात प्रथम लहान मूल हे जन्म घेते सुरुवातीला आधी ते फक्त रडत असते रडून ते त्याला काय हवं किंवा नको ते सांगत असते रडणे ती त्याची पहिली भाषा होय नंतर ते तिच्या आईसोबत बोलायला शिकते मम्मा आई बाबा असे शब्द बोलायला सुरुवात करते आणखी काही वर्षी गेल्यानंतर ते घरात बोलली जाणारी भाषा आत्मसात करते त्याच्या आईकडून आणि वडिलांकडून बोलली जाणारी भाषा तो अगदी अस्खलितपणे बोलायला शिकतो आणि हीच ती त्याची मातृभाषा होय जी त्याची ओळख बनून कायमस्वरूपी त्याच्यासोबत राहते भारत देशामध्ये अनेकविध जातीचे आणि धर्माचे लोक राहतात भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या वे वातावरणात वाढते प्रत्येक व्यक्ती ही त्याला येणारी आणि तो शिकलेली मातृभाषा बोलतो प्रत्येक मूल हे विविध संस्कृती विविध वातावरण आणि विविध संस्कृती यामध्ये वाढते ज्यावेळी अनेक विविध भाषा बोलणारे विद्यार्थी किंवा लोक एकत्र येतात तेव्हा आपण त्यांची टोळी झालेली पाहतो आपली जी मातृभाषा आहे ती प्रत्येक व्यक्तीला खूपच जवळची वाटते त्या भाषेचे तिच्यासोबत एक भावनिक नाते निर्माण झालेले दिसते त्या भाषेशी त्या व्यक्तीची नाळही जोडलेली असते मातृभाषा हाच एक धागा समान धागा पकडून कोणत्याही ठिकाणी बहुभाषिक लोक एकत्र आले की समान मातृभाषा बोलणारे एकत्र येतात आणि त्यांच्या टोळ्या पडलेल्या दिसून येतात एकोणीसशे बावन्न साली बांगलादेश यामध्ये बंगाली भाषा बोलणारे लोक एकत्र आले त्या देशात इतर भाषाही बोलल्या जातात पण बंगाली भाषा बोलणारे लोक यांची संख्या ही लक्षणीय होती बांगलादेशात जेव्हा बंगाल ही समान मातृभाषा असणारे लोक एकत्र आले तेव्हा त्यांनी बंगाली भाषा हिची जगाला ओळख व्हावी म्हणून एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी बंगाली मातृभाषा दिन उत्साहात साजरा केला अखेर याचे महत्त्व युनेस्कोने ओळखले आणि सन एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून संपूर्ण जगात मातृभाषा दिन साजरा करण्याची प्रथा सुरू केली कोणतेही मूल हे वय वर्ष सहा पूर्ण होईपर्यंत त्याच्या मातृभाषेतून शिक्षण घेते आणि यानंतर जर अचानक ते परकीय भाषेतून शिकू लागले तर ते एकदम गोंधळून जाते अशा परकीय भाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहिले की ते एकदम गोंधळात पडलेले दिसतात आणि काही वर्षांनंतर ते मूल त्याची मातृभाषा ही विसरून जाते अशा पद्धतीने एका भाषेचा मृत्यू होतो भाषेचा मृत्यू होण्यासाठी कारणीभूत देखील आपणच आहोत निवळ आकर्षण म्हणून आणि इतर लोक करत आहेत म्हणून जर आपण आपली मातृभाषा सोडून इतर भाषेत शिकत असू तर एक ना एक दिवस त्या भाषेचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही फक्त एक दिवस वर्षातून मातृभाषा दिन साजरा करून ती टिकेल काय अर्थात नाही भाषेचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे आपण बोलत असलेली मातृभाषा ही अधिक आधुनिक अशी होईल जागतिकीकरण होत असताना तिचे अस्तित्व कायमस्वरूपी कसे टिकून राहील काळाच्या प्रवाहात अनेक बदल होत असताना तिच्यात बदल करून ती काळाच्या ओघात कशी टिकेल ती फक्त मातृभाषा न राहता ज्ञानभाषा कशी होईल ती अजून समृद्ध आणि आधुनिक कशी होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून तिच्या उन्नतीसाठी अजून काय करता येईल याविषयी प्रयत्न केले तरच ती एक सशक्त मातृभाषा म्हणून पुढे उद्या असेल जसे की जर आपण माय मराठीवरून जर माय मराठीला अधिक आधुनिक समृद्ध आणि संपन्न केले तर येणाऱ्या काही वर्षात ही ज्ञान वर्षा भाषा म्हणून निश्चितच पुढे येईल आणि आपली मातृभाषा म्हणून अभिमानाने उभी राहील आजच्या या दिनी आपण सगळे संकल्प करूयात आणि आपापल्या मातृभाषेचे संवर्धन करून तिला सशक्त करून तिचा उत्सव साजरा करूयात